नमस्कार मी डॉक्टर प्रियांका सुनीत शेंडे आपल्या सर्वांचं स्वागत करते इन किड्स मधला आजचा एपिसोड किंवा पार्ट टू आहे कारण मी जसं आपण पहिल्या एपिसोडमध्ये बघितलं की मी याच्यामध्ये तीन जणांचे वर्गीकरण किंवा ग्रुप केलेले आहेत कारण प्रत्येक वयोगटानुसार सुद्धा त्या मुलांमध्ये होणारी ती कारण वेगळी आहेत लक्षणं वेगळी आहेत आणि त्यावरती केले जाणारे उपचार पद्धती हीही वेगळी आहे तर आधीच्या पार्ट वन मध्ये आपण पाहिलं असेल की झिरो ते सहा महिने म्हणजे नुकतंच जन्मलेलं जे काही बाळ आहे आणि त्याचा सहा काही प्रवास आहे तो फक्त आणि फक्त आईच्या दुधावरती अवलंबून असतो त्यामुळे तिथे होणारी कारणं वेगळी आहेत ती आपण समजून घेतली मागच्या व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये सहा महिन्यापासून ते, ते दोन वर्षापर्यंत जी आपली मुलं आहेत चिमुकली आहेत त्यांच्यामध्ये होणारं कॉन्स्टिपेशन आणि त्याची लक्षणं काय कारण काय ही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण समजून घेऊयात की ही जी चिमुकली बाळ आहेत त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन होण्यामागची कारण काय काय आहेत तर सर्वात प्रथम मी तर कारण सांगेन की लहान मुलांना सहा महिन्याच्या कधी कधी आधीच किंवा सहा महिन्यानंतर लगेचच आपल्याला घाई झालेली असते की त्याला घन पदार्थ द्यायची किंवा एक जे आपण सॉलिड फूड म्हणतो जे आपल्याला असं वाटतं की आपण खातो त्या बाळालाही ते दिलं त्यामुळे आपली घाई झालेली असते की सॉलिड पदार्थ देण्याची आणि त्याच स्वतःच पचन यंत्रणा किंवा ही जी पचन यंत्रणा प्रणाली आहे ती पूर्णपणे विकसित झालेली नसते आणि त्यामुळे ते जे काही अन्न किंवा जे काही सॉलिड पदार्थ येतात ते नीट पचवू शकत नसल्यामुळे सुद्धा त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास झालेला पाहायला मिळतो तर हे झालं याचं पहिलं कारण दुसरं कारण हे आहे की काही कारण असतो पहिले सहा महिने ठीक आहे आपल्याला काही ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना सहा महिन्याची रजा मिळते पण सहा महिन्यानंतर त्यांना कामावर जाणं भाग असतं तर त्यामुळे अशा आप कंडिशनमध्ये आपल्यालाही बॉटलने दूध पाजणं किंवा जे गायचं दूध आहे बाळाला पटकन स्तनपान सोडून हे इतर दुधावरती शिफ्ट करण्याचं कल असतो आणि या सगळ्याचा परिणाम स्वरूप बाळाला कॉन्स्टिपेशन झालेलं बघायला मिळतं कारण जे काही गायीचं दूध आहे ते पचायला जड असतं त्याच्यामध्ये कॅसिन असतात तर ते बाळ त्या वयामध्ये ते पचवू शकत नाहीत आणि त्यामुळे सुद्धा त्यांना कॉन्स्टिपेशन झालेलं बघतो आपण तर हे झालं याचं दुसरं कारण तिसऱ्या कारणामध्ये आपल्याला पाहता येईल की बाळाचं पाण्याचं इंटेक कारण बाळ आता सॉलिड पदार्थ घ्यायला लागलेलं ला आहे पण लहान मुलं पाण्याला नको म्हणतात सुरुवातीला तर त्यामुळे आपण ही पाणी त्याला प्रत्येक वेळी देत नाही आणि पाणी प्रमाण कुठेतरी कमी झाल्यामुळे सुद्धा बाळामध्ये कॉन्स्टिपेशन पाहायला मिळतं तर हे याचं तिसरं कारण झालं चौथं कारण जे आहे ते फार इंटरेस्टिंग आहे कारण लहान मुलांचा हा कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा अटेन्शन स्पॅन जो म्हणतो आपण तो फार कमी असतो सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आपल्याला लक्षात येत असेल की चिमुकली जी आहेत ती वेगवेगळ्या रंगांना वेगवेगळ्या आकर्षित होतात आणि त्या त्यांच्यामध्ये त्यांचा खेळण्यामध्ये इतका वेळ जात असतो पोट साफ करण्याची जी काही ऍक्टिव्हिटी आहे ती बोरिंग वाटते किंवा खेळण्याच्या नादा मध्ये ते पटकन करून फ्री होतात म्हणजे हे त्यांचं अटेन्शन स्पॅन कमी असल्यामुळे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं आणि खेळण्याकडे त्यांचा कल किंवा रस जास्त असल्यामुळे सुद्धा आपल्याला अशा बाळांमध्ये कॉन्स्टिपेशन झालेलं बघायला मिळतं पाचवं सगळ्यात महत्वाचं मी कारण इथं सांगणार आहे की बाळाला ज्यावेळेस ते पोट साफ होत असतं जेव्हा ते शी करत असतं तर त्यावेळेमध्ये सुद्धा त्याला डिस्कम्फर्ट फील होणं आता हे कधी होत मोस्टली आपण असं बघतो की ज्यावेळेस ते बाळ एखाद्या पुरुषाच्या हातात आहे किंवा आपल्या पाहुण्याच्या हातात आहे आणि चुकून त्याला त्यावेळेस जर संडासला आली किंवा शी आली आणि त्यावेळेस जर डायपर नसेल तर ते पटकन पॅनिक होतात आणि ते पटकन ते बाळ आईकडे सोपवण्याचं प्रयत्न असतो प्रत्येक पुरुषाचा किंवा त्या पाहुण्याचा तर या सगळ्या गोष्टीमुळे हाक मारल्यामुळे किंवा ते पटकन तिकडे पळत नेल्यामुळे किंवा या सगळ्या गोष्टीमुळे बाळ सुद्धा डिस्कम्फर्ट घाबरून जातं आणि त्यामुळे त्याची जी काही प्रोसेस चालू असते साफ करण्याची ती तिथेच थांबवली जाते आणि याचा परिणाम स्वरूप सुद्धा कॉन्स्टिपेशन झालेलं पाहायला मिळतं तर ही झाली कॉन्स्टिपेशन होण्याची कारणे या वयोगटामध्ये आता याची लक्षणे काय काय आहेत तर लक्षात घ्या की जर बाळ तीन दिवसा आठवड्यातून कमीत कमी तीन वेळेला त्याचं पोट साफ होणं गरजेचं आहे यापेक्षा कमी कालावधी मध्ये किंवा म्हणजे दोन वेळात झालं एक वेळात झालं किंवा अर्धाच वेळ त्यानं केलं पूर्णपणे पोट साफ नाही झालं हे याचं पहिलं कारण होऊ शकतं दुसरं कारण आहे की बाळाला कडक संडासला होणं किंवा बाळ ज्यावेळेस ते टॉयलेटला करत असेल त्यावेळेस ते स्ट्रेन करणं त्याच बरोबर त्याच्या पोटात दुखणं कधी कधी बाळ या कंडिशन मध्ये रडायला लागतं दुसरी गोष्ट काय होते की कधीतरी चुकून याच्यामध्ये रक्त सुद्धा गेलं काही वेळेस आपल्याला पाहायला मिळतं तर या सगळ्या कारणांमुळे बाळाला कॉन्स्टिपेशन आहे हे आपण इथे लक्षात तर याच्यामध्ये आपण उपचार काय काय करणार आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी कारण पाहिलेली आहेत जे काही त्याचा ड्रॉबॅक आहे तो आपल्याला दूर करायचा आहे मग इथे आपण काय करणार आहोत सगळ्यात पहिलं कारण जे मी सांगितलं की सॉलिड पदार्थ देण्याची घाई होणं तर इथे आपल्याला काय करायचंय आपलं बाळ जे आहे त्याच्यामध्ये पचन अजून पूर्णपणे विकसित झालेली नाही त्याचे अवयव आहेत आणि त्याला आपल्याला थोडं थोडं आपल्याला सॉलिड फूड चालू करायचं चा? आहे मग इथे काय करायचं आपल्याला सर्वात आधी त्याला कोमट पाणी पाजायला चालू करा त्यानंतर आपल्याला जे काही द्यायचंय भात एकदम चालू करू नका भाताचे जे वरचं पाणी आहे डाळीचं वरचं पाणी आहे तर असं करून तुम्ही पहिल्यांदा त्याचा पाण्याचा इंटेक वाढवा नंतर मग हळूहळू त्याला द्यायचं असेल जसं फळ द्यायचं आहे किंवा आपल्याला भाज्या द्यायच्या आहेत तर या भाज्या किंवा फळं हे फॉर्म मध्ये द्या म्हणजे मिक्सरमधून जरी ते काढलं तरी तुम्ही ते गाळून देण्याचं देऊ नका लगेच कारण ते प्युरी फॉर्म जो आहे तो देणं फार गरजेचं आहे कारण बाळाच्या पोटामध्ये फायबरस फूड जाणं हे गरजेचं जा आहे तर त्याच्यामुळे प्युरिफॉर्म मध्ये द्या जसं ते पचायला लागेल समजा तेही पचताना काही कारणास्तव कॉन्स्टिपेशन होत असेल तर पण तुम्ही पाणी मिक्स करून देत चला बाळाला होणार कॉन्स्टिपेशन दूर करता येईल आपल्याला तर सॉलिड पदार्थाची घाई करू नका जरी केलीत तरी ती अशा टप्प्याटप्प्याने तुम्ही त्याला सॉलिड पदार्थ किंवा घन पदार्थ चालू करा हे झालं पहिलं कारण आपण दूर केलं दुसरं बॉटल मिल्क देतोच आहे किंवा गाईचं दूध तुम्हाला अगदी देणं भागच आहे तर अशा कंडिशनमध्ये पण इथे एक अट आहे गाईचं दूध बाळाचं जोपर्यंत पहिला वाढदिवस आपण करत नाही तोपर्यंत चालू करू नका कारण ते बाळाच्या पचनासाठी फार अवघड होतं आणि हे मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये जिथं स्तनपानाचे फायदे सांगितलेले आहेत त्या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला ही गोष्ट समजावून सांगितलेली आहे तर इथे मी परत सांगते की एक वर्षाचं जोपर्यंत बाळ होत नाही तोपर्यंत बाळाला बाहेरचं दूध चालू करू नका किंवा गायचं दूध चालू करू नका ज्या वेळेस आपण गायचं दूध चालू करतो तर त्या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे गायचं दूध एक चम्मच आणि बाकी पाणी त्याच्यामध्ये तीन चम्मच घालायचं आहे असं डायल्यूट फॉर्म मध्ये तुम्हाला त्याला द्यायचं आहे एक तीन दिवस तुम्ही हे ऑब्झर्व करा बाळाला कॉन्स्टिपेशन तर होत नाहीये ना बाळ संडास करताना कुतत नाहीये ना त्याचबरोबर बाळाचं पोट तर दुखत नाहीये ना ह्या गोष्टी सुद्धा ऑब्झर्व करा म्हणजे ते बाळाला दूध पचतंय की नाही हे आपल्याला कळेल इन केस की या गोष्टीमध्ये पण ते पचत नसेल तर तिथे पण तुम्ही परत पाण्याचं प्रमाण वाढवा आणि मगच बाळाला ते दूध द्या तर अशा पद्धतीनं आपण दुसरं कारण दूर केलं तिसरं कारण जे मी सांगितलं की बाळाला बाळाचा टेन्शन स्पॅन कमी आहे आणि आपल्याला ही ऍक्टिव्हिटी बाळाकडून करून घ्यायची आहे तर ज्यावेळेस बाळ हे शी करत असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की त्याला बोलण्यामध्ये गुंतवायचं आहे तुम्हाला त्याला गोष्टी सांगायच्या आहेत मी बघितलेलं आहे की खेडेगावामध्ये वगैरे जर तुम्ही बघाल तर बाळाला एक विशिष्ट आवाज काढला की बाळाला कळतं की आता आपल्याला शू करायचे आहे किंवा शी करायचे आहे म्हणजे ते फक्त बाळाला धरून उभा राहतात आणि असा आवाज जरी केला तरी बाळ हे शू शू करून टाकतं किंवा शी करून टाकतं तर अशा वेगवेगळ्या साऊंड्स आहेत की ज्याला बाळ लवकर ते समजून घेतं की आपल्याला इथे आता ही ऍक्टिव्हिटी करायची आहे तर असं करून बाळाला बोलण्यात गुंतवा त्यांना काही गोष्टी सांगा पण चुकून सुद्धा बाळाच्या समोर ज्यावेळेस ते शी करत असेल त्यावेळेस मोबाईल धरू नका आणि त्याचबरोबर खेळणी कुठलीही ठेवू नका कारण काय होतं बाळाचं जे लक्ष आहे ते त्या गोष्टीकडे जास्त अट्रॅक्ट झाल्यामुळे सुद्धा त्याचं एक तेवढं पूर्णपणे करत नाही आणि त्यामुळे सुद्धा त्याला कॉन्स्टिपेशन होतं तर हे आपण तिसरं चौथं जे कारण आहे ते पण आपण पन दूर केलं आता जे शेवटचं कारण आहे की बाळाला तुम्ही डिस्कम्फर्ट फील करता किंवा बाळाला डिस्कम्फर्ट वाटतं तर एक लक्षात घ्या की आपण जर बारकाईने ऑब्झर्व केलं तर बाळाचं एका महिन्यानंतर एक टाइम शेड्यूल ठरलेलं असतं जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर बाळाची शी करण्याचं टाइमिंग, त्याचं झोपण्याचं टाइमिंग, त्याचं भूक लागण्याचं टायमिंग हे थोड्या वेळापर्यंत हे चांगल्या पद्धतीनं त्याचं ठरलेलं असतं तर पहिल्यांदा आपण तोच टाइम टेबल त्याचं समजून घ्या आणि त्यानुसार मग ते ज्यावेळेस आपल्याकडे आहे त्यावेळेस ते पोट साफ असेल करेल तेव्हा तुम्ही त्याचं क्लीन कराल आणि नंतर मग ते दुसऱ्या पाहुण्यांकडे किंवा इतर घरातल्या मंडळींकडे तुम्ही देऊ शकता आता हे बाळ छोटं आहे पण हे सॉलिड पदार्थ तर घेत आहे तर आपल्याला इथे अजून काय करू शकतो किंवा हे सोडून अजून उपचार काय आहेत हे आता आपण ऐकूयात इथे आपलं बाळ जे आहे ते थोडं थोडं खायला चालू केलेलं आहे तर तुम्ही एक गोष्ट करू शकता दोन ते तीन बदा दोन ते तीन काळे मनुके आहेत ते राधा पाण्यामध्येच भिजत घाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते स्मॅश करून असे काळे मनुके त्यांना तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर सुका अंजीर किंवा प्रुन्स किंवा आलू बुखारा जे आपण म्हणतो ते खूप चांगलं काम करतात लहान मुलांच्या मध्ये तर आपल्याला ते जे काही सुका अंजीर आहे किंवा प्रुन्स आहे ते रात्री पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी स्मॅश करून ते बाळाला प्युरी द्या म्हणजे जेणेकरून बाळाचं सा पोट साफ होईल अजून काय तर तुम्ही फळं आपलं बाळ जर खात असेल तर त्यामध्ये जे पाच पी आहेत तुम्हाला माहितच आहे ते पाच पी ते असे पाच फळं आपल्याला द्यायचे आहेत त्यामध्ये पेर आहे प्रून्स आहेत त्याचबरोबर पपाया आहे तर हे सर्व बाळाला पोट साफ करण्यासाठी फार मदत करतात तर ही फळांचा पोट तुम्हाला मी इथे दिलेला आहे तो पाहून घ्या तर ही फळं बाळाला प्युरीफॉर्म मध्ये किंवा लिक्विड करून त्याचं पाण्याचा ज्यूस करून किंवा या फॉर्म मध्ये तुम्ही बाळाला नक्कीच देऊ शकता तर या छोट्या छोट्या टिप्सनी बाळाचं पोट नक्की साफ होतं जर हे इतकं करूनही बाळाचं पोट साफ नाही झालं तर आपण आपल्या डॉक्टरशी कन्सल्ट करू शकता आणि काही लिक्विड्स किंवा टॅबलेट फॉर्म मध्ये येतात ते बाळाला दिलं की बाळाचं पोट साफ होऊन जातं पण लक्षात घ्या बाळाची जे छोटे आतडे आहेत त्यांना थोडं काम करायला वेळ द्या लगेच बाळाला औषध देण्याची घाई करू नका छोट्या छोट्या गोष्टीसाठी आणि वारंवार औषध दिलं तर बाळाचं जे काही पेरिस्टालसिस मुवमेंट आहे ते सगळे हॅम्पर होते आणि बाळाला परत परत कॉन्स्टिपेशन होतं तर हे छोटे छोटे उपाय आधी करा वारंवार करत राहा देत राहा जेणेकरून बाळाला पोट साफ होण्याची किंवा कॉन्स्टिपेशनची तक्रारच उरणार नाही पण आता सहा महिने ते दोन वर्षापर्यंत जे काही लहान मुलांची चिमुकली आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्यामध्ये होणारं कॉन्स्टिपेशन याबद्दल माहिती घेतली आहे आता आपण पाहणार आहोत जे दोन वर्षापासून पुढची मुलं आहेत त्यांच्यामध्ये होणारे कॉन्स्टिपेशनची कारणं काय काय आहेत आणि लक्षणं काय काय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद